जी गव्हर्नरवर टीका टिप्पणी केली आहे, मला नाही वाटत सर्वोच्च न्यायालयाच्या कुठल्याही इतिहासात आजपर्यंत इतक्या वाईट शब्दामध्ये एखाद्या महत्त्वपूर्ण पदावरच्या माणसाची बेइज्जती झालेली आहे. ईसीआयनी सिंबॉलच्या बाबतीत घेतलेला कुठलाही निर्णय हा स्पीकरने वापरावा का? नो, त्याचा आणि त्यांचा काही संबंध नाही. दिस इज बिकॉज द डिसिजन ऑफ द स्पीकर अँड द डिसिजन ऑफ द ईसीआय आर बेस्ड ऑन डिफरंट कन्सिडरेशन अँड आर टेकन फॉर डिफरंट पर्पजेस. म्हणजे स्पीकर ज्या भूमिकेतनं निर्णय घेतो आणि ईसीआय ज्या भूमिकेतनं निर्णय घेतात हे दोन्ही वेगळे आहेत आणि त्याला वेगळ्या अँगलने बघायचं आहे, ते एका अँगलने तुम्ही बघू शकत नाही असं स्पष्टपणाने सुप्रीम कोर्ट सांगतं. द डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंग्स बिफोर द स्पीकर कॅनॉट बी स्टेड इन अँटिसिपेशन ऑफ द डिसिजन ऑफ द ईसीआय इन केसेस वेअर पिटिशन अंडर पॅराग्राफ 15 ऑफ द सिंबल ऑर्डर इज फाइल्ड आफ्टर द कमिशन ऑफ प्रोहिबिटेड कंडक्ट द डिसिजन ऑफ द ईसीआय कॅनॉट बी रिलाइड अपॉन बाय द स्पीकर फॉर अड्ज्युडिकेटिंग डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स. ईसीआयनी दिलेल्या निर्णयावरती अध्यक्ष काहीही विचार करू शकत नाही, त्यांना त्याचा विचारही करता येणार आहे, दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. त्यामुळे हे जेव्हा घडलं ते तारीख त्या तारखा होत्या जून 20 जुलै 2 या ज्या तारखा आहेत त्या तारखांमध्ये जे घडत गेलं त्याच्या बाहेर तुम्हाला जाऊन काहीही करता येणार नाही. म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल काल परवा 2-3 दिवसात टीव्हीवरती बातम्या येत होत्या की शिंदे गटाने व्हीप नेमला. ह्याचा अर्थ शिंदे गटाने मान्य केला की गोगावले हा चुकीचा व्हीप आहे. आता तो चुकीचा व्हीप असेल आणि आता जर त्यांनी नवीन व्हीप अपॉइंट केला की गोगावलेला जरी अपॉइंट केला तर गोगावले जुलै 22 पत्र सही करू शकतो का? नाही. त्याच्यामुळे तिथे पत्र कोणाचं उरलं? सुनील प्रभू. बाकी सगळी पत्र बाहेर आली. If the disqualification petitions adjudicated based on the decision of ECI in such cases, the decision of the ECI would have retrospective effect. This would be contrary to the law. कळलं मी आधी जे बोललो ते की ते म्हणतात की तुम्ही जर ECIचं डिसिजन नंतर कधी आलं आधी आलं नंतर आलं ते जर विचारात घेतलं रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट देऊन तर ते न्यायदानाच्या विरोधात असेल. दिस इज कॉन्ट्ररी टू द लॉ. त्या कायद्याच्या विरोधात असेल. म्हणजे ह्यांना आपण ज्या गोंधळात आहोत की ते व्हीप नेमतील मग त्यांच्या व्हीपची विचारणा होईल त्यांची कॉन्स्टिट्युशन मागवली जाईल, नाही. फेब्रुवारीमध्ये झालेल्या घटनेचं कुठलाही परिस्थितीत सावली ही जून आणि जुलैमध्ये झालेल्या घटनांवर जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे ते करू शकत नाही. In arriving at the decision, the speaker must consider the constitution of the party as well as any other rules and regulations which specify the structure of the leadership of the party. म्हणजे निर्णय घेताना स्पीकरला कॉन्स्टिट्यूशनचा विचार करावा लागेल आणि रुल्स अँड रेग्युलेशनचा वगैरे विचार करावा लागेल. आता जेव्हा हे सगळं झालं तेव्हा कॉन्स्टिट्यूशन कोणाचं होतं? उद्धव ठाकरे यांच्याकडे कॉन्स्टिट्यूशनच नव्हतं. आता कॉन्स्टिट्युशन आलं आणि ह्यांनी सगळं रेट्रिस्पेक्टिव्ह इफेक्ट देता येत नाही सर्वोच्च न्यायालय. मग कोणाचं कॉन्स्टिट्युशन वाचावं लागेल? तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचंच कॉन्स्टिट्युशन वाचावं लागेल हे स्पष्टपणाने इथे म्हटलंय. इफ द रायव्हल ग्रुप सबमिट 2 or more वर्जन ऑफ द पार्टी कॉन्स्टिट्युशन द स्पीकर मस्ट कन्सिडर द वर्जन विच वॉज सबमिटेड टू द ईसीआय बिफोर द रायव्हल फॅक्शन्स इमर्ज्ड. म्हणजे शिवसेनेमध्ये दोन कटना गट होण्याच्या आधी जे संविधान इलेक्शन कमिशनला सबमिट केलेलं आहे ते कोणी केलंय केलंय ते बाजूला राहू द्या आता. पण ते संविधानच तुम्हाला पक्षाचं संविधान म्हणून मान्यता द्यावी लागेल. म्हणजे 2018 साली शिवसेनेने संविधान सबमिट केलेलं होतं, ते इलेक्शन कमिशनच्या मान्यतेने त्यांनी मान्यताही घेतली होती आणि जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा पक्ष म्हणून शिंदेंना मान्यताच नव्हती, ते गटात होते. आणि इथे स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्हाला त्याला हे करताच येणार नाही. ईसीआय विथ द कन्सेंट ऑफ बोथ फॅक्शन. आणि फर्दर द स्पीकर मस्ट नॉट बेस द डिसिजन एज टू विच ग्रुप कॉन्स्टिट्यूट द पॉलिटिकल पार्टी ऑन ब्लाइंड अप्रिसिएशन
ऑफ विच ग्रुप पोझेसेस मेजॉरिटी इन द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. म्हणजे स्पीकरने हे बघताच कामा नाही की विधानसभेमध्ये किती आमदार कोणाच्या बाजूने आहेत, तो त्यांचा अधिकारच नाही, त्यांनी बघायचंच नाही आणि त्याच्यावर निर्णयही घ्यायचे नाहीत असं स्पष्टपणे. दिस इज नॉट अ गेम ऑफ नंबर्स असं कोण म्हणत? सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश म्हणतात की इट इज नॉट अ गेम ऑफ नंबर्स बट समथिंग मोर. म्हणजे लोकशाहीमध्ये आपण नेहमी म्हणतो आकड्यांचा खेळ आहे रे बाबा, ते म्हणतात आकड्यांच्या पलीकडे जाऊन विचार करा, लोकशाही वाचवायची. हे संपूर्ण जजमेंट जर तुम्ही डोळ्याखालनं घातलं तर याच्यात एक स्पष्ट होतं की सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांनी, ह्याच्यातलं दुसरं मी सांगायचं विसरलो, की एकाही जजने कुठल्याही प्रकरणावर डिसेंट नोट दिलेली नाही की मी विरोधात आहे. सगळ्यांनी एकमताने सांगितलं जे काय सांगायचं आहे, आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं दिस इज नॉट अ गेम ऑफ नंबर्स बट दिस इज समथिंग मोर. द स्ट्रक्चर ऑफ लीडरशिप आउटसाइड द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली इज अ कन्सिडरेशन विच इज रिलेव्हंट टू द डिटर्मिनेशन ऑफ दिस इश्यू. म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या बाहेर शिवसेनेची संख्या काय हा महत्वाचा विषय तुम्हाला विचारात घ्यावाच लागेल असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. आता जे स्प्लिट 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 म्हणत होते ना सुरुवातीला, आठवत ना, स्प्लिट झाली स्प्लिट झाली स्प्लिट झाली. द इफेक्ट ऑफ द डिलिशन ऑफ पॅराग्राफ 3 ऑफ द 10th शेड्यूल इज दॅट द डिफेन्स ऑफ स्प्लिट इज नो लॉंगर अवेलेबल टू द मेंबर्स फेसिंग डिस्क्वालिफिकेशन प्रेसिडिंग. आता हे डिस्क्वालिफिकेशन जे प्रेसिडिंग प्रोसिडिंग जे फेस करतायत पहिले 16 जण, त्यांना स्प्लिट म्हणताच येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. कारण का तिसरा पॅराग्राफ जेव्हा पूर्वी होता तो तिसरा पॅराग्राफ वाचला तेव्हा स्प्लिटला मान्यता दिली होती, आता स्प्लिटची मान्यताच काढून टाकली आहे. म्हणजे एवढं स्पष्टपणाने सांगितलंय की ज्यांनी त्याचं उल्लंघन केलंय त्यांना फक्त आधार आता डिस्क्वालिफिकेशनचा आहे, बाकी कुठल्याही कायद्याच्या आधारावरती ते विचार करू शकत नाही. स्पीकरही इतर कुठल्याही गोष्टीचा विचार करू शकत नाही, फक्त डिस्क्वालिफिकेशन पात्रतेचा विचार करू शकतो. द स्पीकर वुड प्रामा फेसी ऑफ डिटरमाइन हु द पॉलिटिकल पार्टी इज फॉर द पर्पज ऑफ adjudicating disqualification petitions under paragraph 2.1 of 10th schedule where two or more factions take claim to be the political party. आता इथे काय म्हटलंय की हे सगळं करताना स्पीकरला पॉलिटिकल पार्टी कुठली हे विचारात घ्यावंच लागेल. आता पॉलिटिकल पार्टी विचारात घेताना मी तुम्हाला आधी सगळं सांगितल्याप्रमाणे कॉन्स्टिट्यूशन कोणाच्या ताब्यात होतं? उद्धव ठाकरे. पॉलिटिकल पार्टी कोणाची होती? एकनाथ शिंदे कोण होते? फुटीर गटाचे नेते. त्यांना बदलण्याचं काम कोणी केलं? उद्धव ठाकरेंनी चौधरीला दिला, अजय चौधरीला, जे कोर्टाने मान्यता दिली. आता हे सगळं म्हणजे व्हीप गव्हर्नरच्या बाबतीत तर खतरनाक कंक्लुजन त्यांनी दिलेले. कंक्लुजनच्या शेवटचे 2-3 पॅरेग्राफ मध्ये त्यांनी म्हटलंय ह्यांच्या बाबतीत, याला एक वाक्यच फार महत्वाचं आहे. द गव्हर्नर वॉज नॉट जस्टिफाईड इन कॉलिंग अपॉन मिस्टर ठाकरे टू प्रूव्ह हिज मेजॉरिटी. जिथे हा सगळा खेळ झाला तो ह्या गव्हर्नरनी केला. ह्या गव्हर्नरनी नको त्या पॉवर्स वापरल्या आणि महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य बाजूला केलं. आणि हे मी म्हणत नाही, तर हे सगळं सर्वोच्च न्यायालयाने इथे कंक्लुजन्समध्ये म्हटलेलं आहे. जी गव्हर्नरवर टीका टिप्पणी केली आहे मला नाही वाटत सर्वोच्च न्यायालयाच्या कुठल्याही इतिहासात आजपर्यंत इतक्या वाईट शब्दामध्ये एखाद्या महत्त्वपूर्ण पदावरच्या माणसाची बेइज्जती झालेली आहे. त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की ह्यांनी कुठलाही कायदा पाळला नाही, कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही आणि एका राजकीय सूडबुद्धीतनं त्यांनी हा निर्णय घेतलाय आणि त्याच्यामुळे या घटना घडलेल्या आहेत. आणि म्हणून हे जे जजमेंट आहे की व्हीप शिवसेना मान्य झालेला आहे, आपण कोणाचं अमान्य झालं आहे विसरून जाऊया. सुनील प्रभू गटनेता मान्य झालाय, अजय चौधरी त्यांना किती महिन्यात निकाल द्यायचा हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या ढाच्यात
बसवून संविधान दिलेलं आहे की तुम्हाला हे 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 करायचंय. तुम्ही बघा, पहिल्या दिवशी ते खूप जोरात बोलत होते, नाही असं नाही आमच्याच बाजूनी आहे. मग तो स्पीकर पण खूप जोरात बोलत होता, बोललाय नाही ते, त्यांनी 9 महिने घेतले. आता स्पीकर काय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांशी बरोबर करणार की त्यांनी 9 महिने घेतले मग मी कितीही महिने घेईन, असं कसं शक्य आहे? तुम्हाला दिलंय स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम आणि तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाने सगळं दिलंय. कोण व्हीप, कोणाचा व्हीप मानायचा, गटनेता कोण? अरे इल्लिगल गटनेला नेत्याला तुम्ही मान्यता देऊच कशी शकता? खर तर नैतिकतेवर आता राजकारणात बोलायला काय अर्थ राहिलेला नाही. असा जर प्रकार मला वाटतं 2000 आधी झाला असता, मला नाही वाटत 1 मिनिट भर सुद्धा कुठलाही मुख्यमंत्री आपल्या पदावर राहिला असता ज्याला सर्वोच्च न्यायालय म्हणतं की तू इल्लिगल आहेस.